नमस्कार फ्रेंड्स संध्या रेसिपीजमध्ये मी संध्या आपले सर्वांचे मनकपूर्वक स्वागत करते फ्रेंड्स आज आपण मटकीला मोड काढण्याची एक साधी सोपी पद्धत पाहणार आहोत या पद्धतीमुळे आपल्या मटकीला वास येणार नाही आपली मटकी ही चिकट होणार नाही आणि एकदम लांब लांब मोड येतील आपल्या मटकीला त्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी मटकी घेतलेली आहे ही मटकी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे मटकी भिजत घालताना अगोदर मटकी निवडून घ्यायची मटकीमध्ये मटकीसारख्याच रंगाचे खडे असतात मटकी भिजत घालत असताना शक्यतो सकाळी भिजू घालायची रात्री पाण्यातून काढून घ्यायची म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्या मटकीला छान मोड येतात आता ही मटकी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे मटकीला असलेली डस्ट किंवा मटकीला कीड लागू नाही म्हणून लावलेली पावडर स्वच्छ निघून जाईल मटकी भिजू घालण्यासाठी आपल्याला नॉर्मली गरम पाणी करून घ्यायचं आहे हे पाणी खूप कडक किंवा खूप गरम केलेलं नाही अगदी कोमट करून घेतलेलं आहे मटकी भिजू घालण्यासाठी जास्त गरम पाणी वापरलं की मटकीला मोडही चांगले येत नाही आणि मटकीला वास येतो त्यामुळे कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे कोणतंही कडधान्य भिजू घालत असताना पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये कुचर दाणे राहत नाही सर्व दाणे व्यवस्थित भिजतात मटकी बुडून बोटभर पाणी वर राहील इतकं पाणी आपण मटकीमध्ये टाकून घेतलेलं आहे आता ही मटकी आपल्याला सात ते आठ तास भिजून घ्यायची आहे सात ते आठ तासानंतर आपण पाहू शकता आपली मटकी छान भिजलेली आहे उन्हाळ्यामध्ये चार ते पाच तासातही मटकी चांगली भिजते हिवाळ्यामध्ये मटकीला मोड यायला थोडा टाईम लागतो आता ही भिजलेली मटकी आपल्याला एका प्लॅस्टिकच्या चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे या पद्धतीची आपल्याकडे चाळणी असेल तर यामध्ये काढायची किंवा आपण पोळ्या ठेवण्यासाठी वेळवाच्या दुर्डीचा वापर करतो ती दुर्डीही वापरू शकतो किंवा कुठल्याही जाळी असलेल्या भांड्यामध्ये आपण ही मटकी टाकून घेऊ शकतो ज्यामधून मटकीतलं मत पाणी सर्व निघून जाईल आणि मटकी त्या भांड्यामधून गळणार नाही अशा भांड्यामध्ये आपल्याला मटकी टाकून घ्यायची आहे आता ही मटकी टाकलेली चाळणी आपल्याला एका पातेल्यावर ठेवायची आहे म्हणजे यातलं सर्व पाणी निथळून जाईल आता ही मटकी टाकलेली चाळणी आपल्याला एका भांड्याने झाकून ठेवायची मी रात्री मटकी चाळणीमध्ये काढून ठेवली होती सकाळी आपण पाहू शकता आपल्या मटकीला खूप सारे मोड आलेले आहे आणि आपली मटकी बिलकुलही चिकट झालेली नाही कुठल्याच प्रकारचा वास आपल्या मटकीला येत नाही एक वाटी मटकीपासून खूप सारी मटकी तयार झालेली आहे आपली आणि बाजारातल्यापेक्षाही जास्त मोड आलेली आहे आपल्या मटकीला तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खायचं आणि स्वस्थ राहायचं धन्यवाद